जून से मौदा तहसील के जिला परिषद तथा खासगी अनुदानित स्कूलें शुरू हुई। अभी स्कूल में अध्यापकों द्वारा छात्राओं को पुष्प गुच्छ देकर स्वागत किया गया। मौदा पंचायत समिति गट शिक्षण अधिकारी आशा गणवीर इनके हाथों सर्वोदय विद्यालय धानला स्कूल में छात्रों को किताबें और गणवेश वितरित किए गए। इस अवसर पर मुख्याध्यापक संजय गिड़े और सभी अध्यापक उपस्थित थे। आज मौदा तालुक्यामध्ये संपूर्ण शाळा सुरू झालेल्या आहेत आणि आज पहिल्या दिवशी सर्व नवीन प्रवेशित आणि इतर वर्गातील सुद्धा विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छाने आणि पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटपाने स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या ग्रामीण स्तरातील विद्यार्थ्यांना जी मध्यान्ह भोजन योजना आहे त्या मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत त्यांना मध्यान्ह भोजन योजनेचा सुद्धा लाभ आणि इतर सर्व या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शासकीय योजनांचा लाभ वेळोवेळी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येईल असं यानिमित्त मी सर्व यंत्रणेला आणि सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते। धन्यवाद। बीसीएन न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे।